अहमदनगर पूर्वीच्या प्रेम संबंधावरून एक तरुणास बेदम मारहाण तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पूर्वीच्या प्रेम संबंधातून स्वप्नील गायकवाड या तरुणाला पद्मावती चौकात शिवीगाळ आणि दंपाजी करून बेदम मारहाण करण्यात आली. याविरुद्ध स्वप्नील गायकवाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. रेशमा सलीम शेख हिच्याबरोबर स्वप्नील यांचे वाद झाले होते. त्यानंतर ज्ञानेश्वर पोटे आणि एक अनोळखी अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी स्वप्नील गायकवाड, मी नगरवरून नागापूरला चाललो होतो. त्यावेळेस पद्मावती चौकात दोन इसमचे भांडणं चालू होते. त्यावेळेस त्यांचे मी भांडणं सोडवण्यासाठी गेलो होतो. त्यांनी मला लागले दांडक्याने मारहाण केली असतात. मी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलो. त्यांनी गुन्हा घेतला पण मला ते इसमपासून जीवाला धोका आहे आणि ते इसमपासून मला न्याय मिळावा आणि ते इसमला अटक करण्यासाठी प्रशासनाने मदत करतो. डीएनए मराठीसाठी प्रतिनिधी मुंतजीर शेख.